छत्तीसगड पोलीस आयुक्तालयाची पहिली पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिश्नोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले. 1989 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. SRPF आणि महामार्ग वाहतूकचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधील नागरिक आणि पत्रकार मंडळींनी त्यांना खूप साथ दिली. अनेक समस्या आणि गुन्हेगारी रोखण्यात त्यांना यश आले असल्याचं मत पिंपरी चिंचवडचे शहराचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केलंय. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की म्हणजे काही ठिकाणी मी काम केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी, आणि हे उगत सांगायचं म्हणून सांगत नाही. खरोखरच पब्लिक आणि पत्रकार इकडचे मला एकदम चांगलं भेटलं. एकदम एक असं मुद्दामहून सामाजिक प्रश्न उठवायचा असं नाही आहे. खरोखरच एक सामाजिक दृष्टीने काम केलेलं आहे सगळ्यांनी. ते मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. नंबर 2, कुठलंही एक नवीन कमिशनरेट झाल्यावर ना हे टप्प्याटप्प्याने आपलं इम्प्रूव्हमेंट होते. तर माझं एक टार्गेट होती की सुरुवातीला कमिशनरेट म्हणजे बिल्डिंग नाही आहे, गाडी नाही आहे. कमिशनरेट म्हणजे पोलिसांना जनताशी संपर्क साधताना किंवा जनताला एक चांगलं सेवा केलं पाहिजे असे एक म्हणजे कमिशनरेटचे एक एफिशियन्सी म्हणून ओळख आहे. तर ते एफिशियन्सी आणायचं हे प्रयत्न आमच्या प्राथमिक होती. ते आम्ही करून दाखवलेले आहे. बऱ्यापैकी लोक समाधानी आहे. पण 100% कमिशनरेट परफेक्ट स्टेजवरती यायला वेळ लागेल. पण त्यामध्ये आमच्या एक 1.5 वर्षामध्ये जेवढं शक्य आहे जेवढं ते टप्पामध्ये ते इन्स्टॉलमेंटमध्ये जेवढं पूर्ण करायचं आम्ही केलेलं आहे असं समाधान मला वाटतं.